गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप कोणताही निर्णय सरकारकडून घोषित करण्यात आलेला नाही, त्यामुळे सरकार बाप्पाच्या भेटीपासून आमची ताटातुटस करेल की काय असे संभ्रमाचे वातावरण चाकरमान्यांमध्ये झाले आहे, असे म्हणत भाजपचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लाखो चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत पत्र लिहिलं आहे. रेल्वे मंत्र्यांशी आम्ही चर्चा केल्याप्रमाणे ते गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्यास तयार आहेत, तरीही राज्य सरकारने अद्याप का मागणी केलेली नाही असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. पाहूयात की नक्की आशिष शेलार काय म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळामध्ये चाकरमान्यांनी कोकणात परत जाता येईल का नाही या शंकेने त्यांच्या मनामध्ये भीती आहे. कोकणातील ग्रामस्थांच्या मनामध्ये भीती आहे की ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे येणाऱ्यांना क्वारंटाईन करावं लागेल अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. सरकार मात्र आपली भूमिका स्पष्ट का करत नाही आमचा सरकारला सवाल आहे. कोकणला जाणाऱ्या कोकण रेल्वेची आवश्यकता आणि केंद्र सरकार द्यायलाही तयार असताना राज्य सरकार का मागत नाही या प्रश्नाचं उत्तर येत नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची 250 रुपये दर निश्चित केलेली अँटीबॉडीज टेस्ट सरकार मोफत करून चाकरमान्यांना सेवा देणार आहे का या प्रश्नाचंही उत्तर सरकार देत नाही. आणि बरोबरीने ग्रामपंचायतीतील आमच्या सरपंचांना त्या ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरसाठी विशेष निधी पूर्वी दिला नाही, यापुढे देणार का याची स्पष्टता करत नाही. आणि त्यामुळे ग्रामस्थ आणि चाकरमानी यातली दरी राज्य सरकार का वाढवते आहे या गोष्टीची स्पष्टता का आणत नाही, सवाल राज्य सरकारला आमचा हा आहे. ब्युरो रिपोर्ट, आरबीके टाइम्स, मुंबई.